नमस्कार, माझं नाव नितीन गजानन मिरकर, माझं गाव रत्नागिरी. मला मागील 3 वर्षापासून उजव्या पायाचा पूर्णपणे पाय खालून बधिर झाला होता. बऱ्याच ठिकाणी ट्रीटमेंट केली, शेवटी आपला कार्यक्रम मी साम टी व्ही पाहिला आणि कॉन्फिडन्स आला की ऑपरेशन करून घ्यायला काहीच हरकत नाही, म्हणून आपल्याकडे नावनोंदणी केली. ऑपरेशन झाल्यानंतर फक्त 3 मिनिटात मी चालायला लागलोय आणि एवढा रिलॅक्स झाला पाय पूर्ण की मला एवढा आनंद झाला की जागेवरतीच उड्या मारावे काय असं वाटायला लागलं. आणि मला त्यांच्या ऑफिस सांगायचे की मला पहिले पहिले विचारायचं, कमरेपासून पायाची शीर मागची खालपर्यंत दुखत होती. हो, कमरेपासून पायाची पूर्ण शीर 3 वर्षापासून ठरकत होती, मुंग्यात होते. हो, ऑपरेशन करून तुम्ही 3 मिनिटात मणक्याचं ऑपरेशन करून चालायला लागले आणि तुमचे पायाची कंडिशन कशी झाली? पायाची अतिशय कंडिशन चांगली झाली, माझ्या पायामध्ये ताकद आली. खालच्या पायामध्ये अजिबात ताकद नव्हती, पूर्ण पाय बधीर होता, चप्पल घातलेली देखील मला कळत नव्हती. बधीर झाला होता, पूर्ण बधीर झाला होता खाली. मला ऑपरेशनच्या बाबतीत थोडं बोलायचं, मी तुमचे बोललो निवडेल की त्यांची गादी संपूर्ण बाहेर कट झाल्यानंतर बाहेर आली होती आणि जे शीर बाहेर निघते जे फटीमधनं ते फटीमधनं गादी घुसली होती. त्या कारणामुळे त्याला सोडवायला आणि ते शीर मोकळं करायला खूप वेळ गेला, कारण जागा खूप कमी असते तिथे फटीमध्ये, फक्त शिरासाठी जागा असते आणि त्याच्या पाठीमागे पूर्ण गादीचा तुकडा आतमध्ये गेला होता. ते सेपरेट करायला वेळ गेला आणि ते काढल्यानंतर साहेब उभे आहेत आणि सर्वात महत्वाचं ते स्ट्रॉंग आहेत. महत्वाचं हे स्वतः स्पोर्ट्स पर्सन आहे, बॉक्सर आहे, वेट लिफ्टर आहे, वेट लिफ्टर आणि कबड्डी प्लेअर आणि हॅमर थ्रो पण. अच्छा, त्याने याच्यात मी नॅशनल खेळलेलं आहे. ओके, अरे वा 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 वा. तुम्हाला कसं वाटतंय? आता खूप छान वाटतंय, एकदम. मला त्यांचे एक्सरे दाखवायचे, हे मणक्यातील त्यांचे असं बघायला गेलं तर 6 स्क्रू पडलेले आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6 हे रॉड लावली, नट बोल्ट टाईट करण्यात आलेले आहे. या पद्धतीचे ऑपरेशन आहे, म्हणजे मणक्यातील एवढा मोठा साहित्य लावून पेशंट 3 मिनिटात मोकळा चालू शकतो 3 वर्षाचा त्रास. यांचं ऑपरेशन परवा दिवशी झालेलं आहे, असं नाही की म्हणजे महिन्यापूर्वी झालाय की वर्षपूर्वी झालाय मग रिझल्ट झालेले आहेत, तसं नाही आहे. त्यांचं ऑपरेशन परवा दिवशी झालेलं आहे आणि त्यांना खूप आनंद आहे. सर, मला एक विचारायचा प्रश्न, सर तुम्ही एवढा लांबून रत्नागिरीवर आलेले आहेत, तर तिथे रत्नागिरी भागात लोकांची भीती कशी आहे? म्हणजे काय मनात मणक्याच्या बाबतीत काय समज गैरसमज आहे? प्रचंड गैरसमज आहेत आणि मी येतानाही बाकीच्या नातेवाईकांशी अजिबात चर्चा केली नाही की मला ऑपरेशन करायचं आहे. कारण याच्यापूर्वी मी जेव्हा जेव्हा ऑपरेशनचा विषय काढला होता त्यांनी सगळ्यांनी मला भीती टाकली होती की मणक्याची ऑपरेशन सक्सेस होत नाही, 90%पेक्षा जास्त प्रमाणात अनसक्सेस होतात आणि त्याच्यामुळे पेशंट दगावण्याची देखील शक्यता असते असं सांगितलं होतं आणि मला ते घाबरवत होते. पण शेवटी मग मी आणि माझ्या पत्नीने डिसाईड केलं, आणखी तुमच्याकडे यायचं ठरवलं आणि मी आज सगळ्यांना सांगू शकतो की मणक्याच्या ऑपरेशनला घाबरायची अजिबात गरज नाही. अजिबात गरज नाही. हो, बाकी लोकांना गॅरंटी दिली होती, तुम्हालाही ऑपरेशनच्या गॅरंटी दिली, आमचे ऑपरेशन कधी फेल झाले नाही आणि त्या कारणामुळे तुमची भीती कमी झाली आणि तसे तुम्हाला रिझल्ट मिळाले का? हो, निश्चित निश्चित. चालू दाखव ना लोकांना, खूप इंटरेस्ट आहे. तुम्ही चालतात कसं, बरोबर व्यवस्थित चालतात की नाही, हा विषय सिरियस आहे. कारण लोकांना जे गैरसमज आहे ते कमी करण्यासाठी तुम्हाला चालून दाखवलं जाणार आहे. एकदम रिलॅक्स चालत आहे, तर काही कोणतीही तकलीफ मला आता अजिबात राहिलेली नाही.